तर आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सध्या सगळीकडे सुरू आहे. बाजारपेठही सजलेली असून नाशिकच्या बुधा हलवाई मिठाईवाले यांनी तब्बल 56 भोग थाळी तयार केलेली आहे. मलई पेढा, पक्का पेढा, 14 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, बर्फी असे 56 प्रकारचे गोड पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. 2000 रुपयांना एक थाळी असून गौरी गणपतीसाठी थाळींचं बुकिंग सध्या सुरू झालंय. त्याचबरोबर उकडीचे आणि तळणीचे मोदक शेकडो किलोंच्या संख्येनं बनवले जात आहेत. कशी आहे नाशिकची 56 भोग थाळी बघूयात. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. लाडका गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास उरलेले आहेत. घराघरामध्ये आनंदाचं मांगल्याचं वातावरण आहे. प्रत्येक घरामध्ये लगबग बघायला मिळते आणि त्याचबरोबर बाप्पासाठी प्रसाद काय असावा, नैवेद्य काय असावा याची देखील चर्चा सुरू झालेली आहे. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळतोय, कारण बुधा हलवाईकडनं यंदाच्या गणेशोत्सवामध्ये 56 भोग ही प्रसादाची थाली बनवण्यात आलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, मोदक, गुलाबजाम असे असंख्य पदार्थ आहेत. संचालक आपल्यासोबत आहेत. अण्णा, यावर्षी वेगळं तुम्ही घेऊन आलेला आहात. 56 प्रकारचे वेगवेगळे काजूचे, लाडूचे, गुलाबजामचे, मोदकाचे असे प्रकार, 56 मिठाईचे प्रकार बाप्पाच्या महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी तयार केलेले. पण मग दरवर्षी काहीतरी वेगळं पण असतं, ह्यावेळेस एवढं मोठ्या प्रमाणामध्ये थाळी बनवण्याचं हे सुचलं कसं आणि याला रिस्पॉन्स कसा मिळतोय? आणि सुचलं म्हणजे गिराईकांच्याच वेगवेगळ्या रिक्वायरमेंट असतात, त्याप्रमाणे असं वाटलं की बा काहीतरी आपण वेगळं द्यावं म्हणून मग ह्या वेळेला हे 56 प्रकारच्या मिठाईचं आपण नियोजन केलंय. आणि एक वेगळी नवी थाळी ही यंदाच्या वर्षी बाजारामध्ये आलेली आहे, त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळतोय. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये बाप्पाचं आगमन हे गोडदोड खाऊनच होत आहे. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.